सर्व पार आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला करून देण्यासाठी बाणप्रस्थाश्रम सांगितला आहे परंतु ही प्रथा कालावघात माग पडली ही संस्कृती पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सावली आणि व्हाईट आर्मी परिवारानं केला आहे आर के नगर खडीच्या गणपती समोर हे बाणप्रस्थ येत्या गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती किशोर देशपांडे आणि अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली मानवी आयुष्यातील एकूण चार आश्रम सांगितले गृहस्थ आश्रमातील सर्व जबाबदाऱ्या निभावून संसारातून निवृत्त होऊन आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला करून देण्यासाठी परंतु भारतीय संस्कृतीत झालेल्या अनेक परकीय आक्रमणांमुळे ही प्रथा मागं पडली त्याचे अनेक दुष्परिणाम आपण भोगतोय हीच संस्कृती पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सावली आणि व्हाईट आर्मी परिवारानं वानप्रस्थ या नवीन उपक्रमाद्वारे केलाय वृद्धाश्रम नसून समाजातील अनुभवी ज्येष्ठ नागरिकांचा सहनिवास असणार आहे नागरिक आपल्या समृद्ध अनुभवाचा फायदा अनेक उपक्रमाद्वारे समाजाला करून देतील त्यामध्ये संस्कार वर्ग अकॅडमिक ट्युशन क्लासेस काउन्सिलिंग सेंटर प्रबोधन शिबिरं व्याख्यानमाला साहित्य कला क्रीडा प्रशिक्षण विविध सामाजिक संस्थांमध्ये योगदान यासारख्या उपक्रमांचा समावेश असणार आहे वानप्रस्तमध्ये प्रवेश घेतलेल्यांना सन्मानाची वागणूक जनरल स्पेशल सेमी स्पेशल कपल रूमची सोय शांत हवेशीर आणि स्वच्छ परिसर उत्कृष्ट आहार व्यवस्था पथ्य पाण्याची विशेष काळजी लायब्ररी टी व्ही म्युझिक सिस्टीम यासारखी विविध माध्यमं योगा प्राणायामचे वर्ग आठवड्यातून दोनदा डॉक्टरांची व्हिजिट अशी वैशिष्ट्ये असणार आहेत दुर्धर आजारामुळे आणि अपघातामुळे परावलंबित्व आलं असेल तर सावली केअर सेंटरची सेवाही उपलब्ध होणार आहे असं किशोर देशपांडे यांनी संस्थेमध्ये व्यक्ती राहण्याची सोय असून संस्था आकारत असलेल्या शुल्कामध्ये चहा न्याहारी दोन जेवण रहिवास यांचा समावेश आहे या क्लबमध्ये मानद आश्रयदाता आणि कार्यकर्ता अशा तीन प्रकारचं सदस्यत्व मिळणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं या प्रकल्पाचं उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी चार वाजता होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली पत्रकार परिषदेला सुभाष साबडे उपस्थित होते